काय करत होती सगळं करायची, नाव घालून टाकलं तुम्ही या महाराष्ट्राचं, म्हणजे एका मतदारसंघात हे तिघं उभारणार का? मला काही गणित समजलं ना, मला तर असं वाटायला लागलं हे सगळं गणित हे लोकसभेसाठी आहे. लोकसभेच्या नंतर चला आपण सगळे एकत्र येऊ. मला तर असं वाटतं हे नऊ मंत्री आणि हे सगळे एनसीपीवाले परत मोठ्या साहेबांच्याकडे जाणार. त्यांचं ज्येष्ठत्व आहे, त्यांना मी सन्मान करतो, मी बोलणार नाही. नाही तुम्ही बघितलं असाल भाषण, मी काही बोललो नाही, नाही बोलणार. तुम्ही किती म्हणा, मी मगाशी ऐकलं तुम्ही अनेक लोक म्हणत होते का त्यांच्यावर का बोलत, नाही बोलणार मी का, ते माझ्यात संस्कार आहेत, माझ्यात संस्कार आहेत. तुम्ही कोणा बोलत बोला, पण माझ्यासाठी ते ज्येष्ठ आहेत, मी नाही बोलणार. पण माझा प्रश्न हा आहे, हे सगळे परत एकत्र आले तर काय विचारा तुम्ही त्यांना, ह्याचं उत्तर ते काही देऊ शकतात का? आता उदाहरण कागल, आमचं कोल्हापुरात मोठे महाराजांना भेटायला गेले होते. ते कोण गेले होते? तिथले मंत्री. हे मी नाही बोलत, मोठे महाराज परवाच्या कार्यक्रमात बोलून गेले, बोलले महाराज आमचे वडील छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज म्हणजे ज्यावेळी ते भेटायला आले, तुम्ही असं काय काय झालंय, तुम्ही ते सोडलं आणि तिकडे गेला सत्तेत. छत्रपती शाहू महाराज कोणाला म्हणतात? त्या मंत्र्यांना, कागलच्या. असं काय झालं की तुम्ही एकदमच या सत्तेत गेला, ज्यांच्या नावाने आयुष्यभर तुम्ही ओरडत होता, आता तुम्ही इलेक्शन कशी लढवणार होत? तिथं विरोधातला माणूस भाजपचा आहे, हे राष्ट्रवादी, शिवसेना वेगळीच. तिथं आता परत गोंधळ, कुठली राष्ट्रवादी विरोधात, कुठली राष्ट्रवादी सत्तेत, कुठली काय शिवसेना सत्तेत, कुठली शिवसेना विरोधात, तुम्हाला काय कळालं? मी बोलतोय काय कळालं का? आता हे ती आता हे 288 मतदारसंघ आपण काय करायचे, शेव करायचे हो काय? मला तर कागद पेन घेऊनच बसायला. अरे कुठल्या मतदारसंघात आलो, कुठल्या मतदारसंघात आपण आलो की अरे हा मतदान करू, इथं कोण पूर्वी होता, आता कोण आहे, पुढं काय होणार, यातला आपल्याला सापडतो का? आम्हाला नको, यातला नको आम्हाला. असं करायचं का राजकारण? हे राजकारण ही लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतातल्या लोकांनी ठरवली, ही घटना निर्माण केली का? पाहिजे तशी ट्विस्ट करायची घटना. अनेक लोक म्हणतात की मुख्यमंत्री जाणार, काय म्हणतात? मुख्यमंत्री जाणार, आता अजित दादा मुख्यमंत्री होणार. माझी चॅलेंज आहे, होऊ शकत नाही. हे ज्यांचेच इनपुट असतात सगळे पत्रकारांना, असं वातावरण तयार करा, हे होऊ शकत नाही, ते ठरलेलं आहे सगळं. एव्हरीथिंग इज प्लॅन्ड फॉर परफेक्शन. आणि म्हणून या प्लॅनिंगमध्ये आपण अडकायचं नाही, हे सगळ्या गोष्टी मुद्दाम मी तुम्हाला सांगायला लागलो आहे. आपला स्वराज्य